पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधवांच्या एसएमएस प्रकरणाने वेगळे वळण घेतले. जाधवांनी नशेत एसएमएस केल्याचा दावा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याविषयीचा अहवाल 7 दिवसात गृह खात्याला पाठवणार असून त्यांच्यावरच्या कारवाईबाबत राज्य सरकारच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असून चूक असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. मराठा असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आपला छळ करत असल्याचा खळबळजनक आरोप विठ्ठल जाधव यांनी पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक एसपीएस यादव यांच्यावर एसएमएसच्या माध्यमातून केला होता. उनको अगर ऐसे लगता है कि उन पे इनजस्टिस हो रहा है तो वो गवर्नमेंट के पास आ सकते इसके, लेकिन उन्होंने अपने वरिष्ठ अधिकारी के बारे में मीडिया में या कहीं भी कुछ नहीं कहना चाहिए. ये डिसिप्लिन के खिलाफ है. पुलिस डिपार्टमेंट ही डिसिप्लिन का डिपार्टमेंट है. कोई भी इनडिसिप्लिन होगी तो उसको टॉलरेट नहीं किया जाएगा. ये इनडिसिप्लिन है. उनको रिलीफ जरूर मिलेगा अगर उन पर कुछ अन्याय हुआ है तो, लेकिन उसका एक तरीका है. उसके ऊपर भी अधिकारी है, उसके ऊपर शासन है, तो वहाँ पे आ सकते हैं. वो सीनियर ऑफिसर है, वो अभी भी समझ ले और वो डिसिप्लिन का पालन करे. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.